नमस्कार मित्रांनो, मी गायत्री नेमाडे, दुर्गा स्कॉलर मॅथ्स गाईडमध्ये आपले मनापासून हार्दिक स्वागत. मित्रांनो, मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा सन 2022 जो झालेला पेपर, पण इयत्ता 7वीसाठी मराठी माध्यमाची गणित विषयाची प्रश्नपत्रिकेची आपण संपूर्ण उत्तर सूची बघणार आहोत. 49 प्रश्न आहेत. चला तर मग आपण लगेच सुरुवात करूया की ते प्रश्न कोणते होते आणि त्यांची उत्तरं काय आहेत. जर तुम्हाला याचे डिटेलमध्ये स्पष्टीकरण हवे असले तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, त्यात पुढचा व्हिडिओ आपण स्पष्टीकरणांचाच देणार आहोत. मित्रांनो पहा, पेपर एक विभाग 2 गणित 50 प्रश्न 100 गुण. प्रश्न आहे 4x - 7 ही विषम संख्या. या प्रश्नाला आपल्याला दोन पर्याय निवडायला सांगितलेले होते आणि त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4, असे त्याचे दोन निवडायचे होते. पुढील प्रश्न आहे 27 नंबरचा. 253 येणारी 25वी समसंख्या विचारली होती आणि ती समसंख्या आहे पर्याय क्रमांक 3, 302. त्यानंतर 28 नंबरचा प्रश्न आहे 47.357 या संख्येतील 7 अंकाची स्थानिक किंमत विचारलेली होती आणि त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. याप्रमाणे आपल्याला त्याचं उत्तर येणार होतं. त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे पहा 29 नंबरचा. 3/5 या ला कितीने गुणावे म्हणजेच 7/5 गुणाकार व्यस्त येईल आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. याप्रमाणे त्याचं उत्तर येणार आहे. पुढील प्रश्न आहे 30 नंबरचा. आपल्याला याप्रमाणे एक पदावली दिलेली होती तर आपल्याला हे सोडवताना त्याचं 30 नंबरचं उत्तर मिळतं आहे पर्याय क्रमांक 2, 40,500. आता ते उत्तर कसं आलं काय आलं हे आपण डिटेलमध्ये सोडवणारच आहोत, पण आपण आता फक्त तुम्ही तुमचे उत्तर किती बरोबर आले होते हे चेक करून घ्या. चला तर पुढील प्रश्न आपण लगेच बघूया. पुढील प्रश्न पहा 31 नंबरचा आहे. आपल्याला काही अपूर्णांक दिले आहेत आणि त्यांचा उतरत्या क्रमाने येऊन मध्यभागी येणारा अपूर्णांक विचारलेला आहे आणि तो अपूर्णांक आहे पर्याय क्रमांक 1, 7/5 हा मध्यभागी येणार आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा 32 नंबरचा प्रश्न होता. 0.7744 चे वर्गमूळ विचारलेलं आहे आणि त्याचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 3, 0.88. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं अगदी योग्य उत्तर होतं. त्यानंतर 33 नंबरचा प्रश्न आहे. आपल्याला या पदावलीच्या चौकटीच्या जागी आपल्याला योग्य चिन्ह वापर करायचे होते आणि त्याचे योग्य चिन्ह वापर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 34 नंबरचा प्रश्न आहे पा. एका बाटलीत 4.25 मिली औषध या प्रमाण. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 2000. किती बाटल्या त्या बस म्हणजे त्याच्यापासून आपण बनवता येतील, किती बाटल्या भरता येतील, तर 2000. त्यानंतर 35 नंबरचा प्रश्न आहे. एका वर्गातील 30 विद्यार्थ्यांपैकी 24 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी. आता या सरासरीवरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. शिक्षकाचे वय असणार आहे 36 वर्ष, म्हणजे योग्य उत्तर काय होतं पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 36 नंबरचा प्रश्न आहे. खालीलपैकी आपल्याला 2 अयोग्य विधानं निवडायची होती आणि ते अयोग्य विधान आहेत पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 37 नंबरचा आहे. आपल्याला ही आकृती दिलेली आहे आणि एकूण रेषाखंड विचारलेले आहेत तर त्या रेषाखंडांची एकूण संख्या आहे पर्याय क्रमांक 3, 25. एकूण 25 रेषाखंड आपल्याला काढता येतील. 38 नंबरचा प्रश्न आहे. एका कोणाचे माप या प्रश्नाचं उत्तर आहे, म्हणजे आपल्याला पूरक कोणाच्या बरोबरचं म्हणजे त्याचं माप दिलेलं आहे पर्याय क्रमांक 2, 80 अंश. त्यानंतर 39 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे. ईशान्य पूर्व दिशांमधील आपल्याला कोणाचं माप विचारलेलं आहे आणि ईशान्य आणि पश्चिम यांच्यामध्ये आपल्याला कोणाचं माप असतं पर्याय क्रमांक 2, 135. त्यानंतर 40 नंबरचा प्रश्न आहे. आपल्याला आकृती दिली आहे आणि आपल्याला दोन पर्याय निवडायला सांगितले आहेत, कोणांच्या योग्य जोड्या निवडायच्या आहेत, तर आपल्याला त्याचं उत्तर मिळतं पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4. ही आपल्याला दोन पर्यायांची जोडी आपल्याला निवडायची होती. त्यानंतर पुढील प्रश्न आहे 41 नंबरचा प्रश्न.
बघा आपल्याला ही आकृती दिलेली आहे आणि आपल्याला मेजर अँगल एक्स आर बी विचारलेला आहे आणि तो अँगल आहे 117 अंशाचा. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर होतं. स्पष्टीकरण हे कसं आलं, 117 कसं काढलं हे आपण नंतर बघणार आहोत. पर्याय क्रमांक 42 बघा, आपल्याला त्रिकोणाच्या तीन कोणांची मापं दिलेली आहेत आणि सर्वात मोठा कोण आणि लहान कोणातील फरक विचारलेला आहे. तर 42 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 7 अंशाचा त्याच्यातील फरक होता. 43 नंबरचा प्रश्न, आपल्याला आकृती दिली आहे आणि डीई विचारलेला आहे. तर डीईचं आपल्याला माप मिळतं आहे किंवा आपल्याला अंतर मिळतं आहे पर्याय क्रमांक 3, 17.6, म्हणजे तिसरा पर्याय आपला योग्य होता. त्यानंतर 44 नंबरचा प्रश्न आहे, आपल्याला आकृती दिलेली आहे आणि पीक्यूची आपल्याला लांबी विचारलेली आहे आणि त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 4 युनिट हे त्याचं उत्तर येणार आहे. इथे कुठेही आपल्याला सेंटीमीटर मीटर दिलेलं नाहीये, त्याच्यामुळे युनिट हे त्याचं एकक हे त्याचं उत्तर येणार आहे. पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर होतं. 45 नंबरचा प्रश्न पहा, 8 किलोग्रॅम साखर 30 मुलांना वाटण्याऐवजी, या प्रश्नाचं उत्तर आहे म्हणजे प्रत्येक मुलाला किती साखर जास्त मिळेल, तर प्रत्येक मुलाला 100 ग्रॅम साखर जास्त मिळेल. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर होतं. त्यानंतर 46 नंबरचा प्रश्न आहे, 5 मीटर लांबीच्या तारेतून 175 मिलीमीटर तारेचा तुकडा, या प्रश्नाचं उत्तर आहे. आपल्याला दोन पर्याय निवडायला सांगितलेले होते आणि त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3, डेसीमीटर आणि मिलीमीटर. जर त्याचं आपण कन्वर्शन केलं तर आपल्याला दोन्हींचे सारखे उत्तर मिळतात. त्यानंतर 47 नंबरचा प्रश्न होता, 21 चौरस मीटर बरोबर किती चौरस सेंटीमीटर दिलेला आहे, तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर होतं. मित्रांनो, तुमच्या प्रश्नांची उत्तरं तपासून बघा की तुम्ही कोणती उत्तरं बरोबर केलेली होती आणि एकूण किती मार्क्स पडले होते. एखाद वेळेला जर आपण या उत्तरामध्ये जर ऑप्शनला क्लिक करताना एखादं चुकलं असेल तरी पण ते आपण डिटेलमध्ये सोडवताना आपल्याला त्याचं करेक्शन नंतर होणारच आहे. पर्याय क्रमांक 48 पहा, खालीलपैकी 2 अचूक विधाने कोणती, तर यामधले 2 अचूक विधानं विचारलेली आहेत म्हणजे आपल्याला 2 पर्याय निवडायचे होते. तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3 हे त्याची अचूक विधानं होती. पुढील 49 नंबरचा प्रश्न आहे, आपल्याला आकृती दिलेली आहे आणि अँगल सीपीडी विचारलेला आहे आणि त्या अँगलचं माप आहे 76 डिग्री, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर होतं. 50 नंबरचा प्रश्न आहे, एका इष्टिका चिती आकाराच्या पाण्याची, या प्रश्नाला आपल्याला 2 पर्याय निवडायचे होते आणि आपल्याला एकूण त्या टाकीची धारकता विचारली होती. तर ती धारकता आहे 9 घनमीटर किंवा 9000 लिटर. याप्रमाणे आपल्याला घनमीटरचे लिटरमध्ये कन्वर्शन केले. 2 पर्याय, पर्याय 1 आणि 2 हे अगदी योग्य उत्तर होतं. पर्याय प्रश्न क्रमांक 51 बघा, एका घनाचे पृष्ठफळ दिलेलं आहे आणि घनफळ विचारलेलं आहे, तर त्या प्रश्नाचं उत्तर येतं, घनफळ विचारलेलं आहे, पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर होतं. पुढील प्रश्न 52 नंबरचा आहे, एका वृत्तचितीचे एकूण पृष्ठफळ दिलेलं आहे आणि आपल्याला वृत्तचितीची त्रिज्या विचारलेली आहे, तर ती त्रिज्या आहे 21 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं अगदी बरोबर उत्तर होतं. त्यानंतर 53 नंबरचा प्रश्न आहे, एका शंकूची त्रिज्या 6 सेमी आणि उंची दिली, आपल्याला घनफळ विचारलेलं आहे शंकूचं, तर घनफळ येतं पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर होतं. 54 नंबरचा प्रश्न आहे पहा, एक शर्ट आपल्याला 459 रुपयाला विकला, आपल्याला खरेदीची किंमत काढायची होती आणि खरेदीची किंमत आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे 55 नंबरचा. मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनाही त्यांची उत्तरं तपासून बघता येतील, त्यांनी किती बरोबर सोडवले, किती मार्क्स पडले याचा एक अंदाज त्यांना येणार आहे. जर तुम्हाला नक्कीच माझं चॅनल आवडत असेल, माझे स्पष्टीकरण आवडत असतील, तर नक्कीच तुम्ही जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, त्याचबरोबर सबस्क्राईब
जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल आधी सबस्क्राईब करा, म्हणजे याच प्रश्नांचे आपण सखोल स्पष्टीकरण बघणार आहोत ट्रिक्ससह, तर नक्कीच तुम्हाला ते बघता येतील की याचं उत्तर नक्की असंच का आलं. चला आपण पुढील प्रश्न बघूया. 55 नंबरचा, 4040 रुपयांची छापील किंमत दिली आणि आपल्याला वस्तूची खरेदी किंमत विचारलेली आहे. तर ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक 3, त्याची खरेदी होती 2000 रुपये. त्यानंतर 56 नंबरचा प्रश्न आहे, एक वही 27.50 रुपये विकल्यामुळे आपल्याला नफा होतो, तर आपल्याला शेकडा नफा विचारलेला आहे. म्हणजे जर इतक्याला विकली तर त्यावेळेला शेकडा नफा होणार आहे 3%. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं अगदी योग्य उत्तर होतं. त्यानंतर आपल्याला 57 ते 59 म्हणजे 3 प्रश्नांसाठी आपल्याला आलेख दिलेला आहे. हा आलेख इथे जे रिकामे पांढऱ्या याच्यात आहेत ते पुरुष रुग्ण आहेत आणि जे रंगवलेले रेखांकित भाग केलेला आहे तो स्त्री रुग्ण आहेत आणि 1 सेंटीमीटर बरोबर 100 रुग्ण दिलेले आहेत. तर याप्रमाणे आपल्याला प्रमाण दिलेलं आहे, यावरून आपल्याला 3 प्रश्न विचारलेले आहेत. तर ते 3 प्रश्न कोणते आणि त्यांचे उत्तर काय आहेत ते लगेच बघूया. 57 नंबरचा प्रश्न आहे, कोणत्या महिन्यात एकूण रुग्णांची संख्या सर्वात जास्त आहे. एकूण रुग्णांची संख्या आपल्याला दिलेली आहे आणि महिन्यातली दिलेली आहे, मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर. तर सर्वात जास्त रुग्ण होते जुलै महिन्यामध्ये. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपल्याला काय करायचं आहे, टिकमार्क करायचं होतं. त्यानंतर 58 नंबरचा प्रश्न होता, खालीलपैकी कोणत्या 2 महिन्यातील स्त्री पुरुष रुग्णांतील फरक समान असेल. तर तो समान होता आपल्याला कोणत्या 2 महिन्यांतील दिलाय, म्हणजे आपल्याला 2 पर्याय निवडायचे होते. तर त्याचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2. सप्टेंबर आणि मे महिन्यामध्ये काय होते, त्या 2 रुग्णांतील फरक समान होता. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे 59 नंबरचा, मे ते सप्टेंबर या महिन्यातील पुरुष रुग्णांची सरासरी विचारलेली आहे आपल्याला आणि ती सरासरी आहे पर्याय क्रमांक 3, 920. याप्रमाणे आपल्याला आलेखावरचे प्रश्न सोडवायचे होते. त्यानंतरचे पुढील प्रश्न कोणते आहेत लगेच बघूया. 60 नंबरचा प्रश्न आहे, आपल्याला टक्केवारीवरचा शेकडेवारी म्हणजेच पर्सेंटेजवरचा प्रश्न आहे. 2 पर्याय निवडायला सांगितले होते, 1660 चे 0.45 4.5% किती आहे. तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4. हे 2 ऑप्शन आपल्याला रंगवायचे होते. त्यानंतर 61 नंबरचा प्रश्न आहे, सागरला मंदारपेक्षा 20% गुण कमी मिळाले, तर किती गुण सागरला मंदारला जास्त मिळाले. तर याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2, 25%. 62 नंबरचा प्रश्न आहे, एका वर्तुळाचा व्यास दिलेला आहे आणि आपल्याला अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ विचारलेलं आहे. तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आता हे कसं आलं आपण स्पष्टीकरण बघणारच आहोत. 63 नंबरचा प्रश्न पहा, एका चौरसाचा कर्ण दिलाय आणि त्याचं क्षेत्रफळ दिलेलं आहे, कर्णावरून आपल्याला चौरसाचे क्षेत्रफळ काढायचं होतं. तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 32 चौरस मीटर हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतरचा 64 नंबरचा प्रश्न आहे, एका खोलीतील चौरसाकृती 500 फरशा बसवल्या आहेत, आपल्याला एकूण फरशा किती लागल्या ते आपल्याला काढायचं आहे. तर एकूण फरशा लागलेल्या आहेत पर्याय क्रमांक 4, 125 फरशा. त्यानंतरचा पुढील प्रश्न आपण लगेच बघूया. 65 नंबरचा प्रश्न आहे, आपल्याला पुन्हा काय करायचं, सिम्प्लिफिकेशन सरळ रूप द्यायचं आहे. पीची किंमत विचारलेली आहे आणि ती पीची किंमत आहे पर्याय क्रमांक 4, 0.004. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं अगदी बरोबर उत्तर होतं. जर हे सोडवलं आपण तर त्याचं हे उत्तर मिळतं. 66 नंबरचा प्रश्न आहे, आपल्याला पुन्हा काय दिलेलं आहे, ब्रॅकेट सॉल्व करून आपल्याला हे सिम्प्लिफिकेशन सरळ रूप देऊन आपल्याला त्याचं उत्तर काढायचं होतं आणि त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. याप्रमाणे त्याचं उत्तर निघतं. 67 नंबरचा प्रश्न आहे, एका रेडिओची छापील किंमत दिलेली होती आणि आपल्याला विक्री किंमत काढायची आहे. तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 956.25. याप्रमाणे त्याचं उत्तर होतं. 68 नंबरचा प्रश्न आहे, आपल्याला दिलेला आहे 2.5 वर्षाचे म्हणजे दशादश दराने आपल्याला दिलेला आहे आणि त्या रक्कम कोणती विचारलेली आहे. आपल्याला मुद्दल विचारलेला आहे,
की काय असणार आहे, तर त्याचा मुद्दल आहे पर्याय क्रमांक 2 7500, एवढ्या मुद्दलाचं आपल्याला काय मिळतं, 2.5 वर्षाचं व्याज इतकं मिळतं. पुढील प्रश्न बघूया. 69 नंबरचा प्रश्न पहा. 5 रुपयांचे एका महिन्याचे व्याज आणि आपल्याला दर साल दर काढायचा आहे, तर तो दर आहे 12% दराने आपल्याला ते व्याज मिळणार आहे 5 रुपयाचे. त्यानंतर 70 नंबरचा प्रश्न आहे, आपल्याला ह्यामध्ये किती मिळवावे याचं उत्तर येतं. 70 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3. 14x+y मिळवले तर आपल्याला उत्तर 2x+27 येईल. त्यानंतर 71 नंबरचा प्रश्न पहा, आपल्याला या राशीची चे अवयव दिलेले आहेत आणि दोन काढायचे आहेत आणि विचारलेले आहेत आणि दोन पर्याय आपल्याला त्याचे शोधायचे होते. तर त्याचं उत्तर आहे, अगदी करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4, हे त्याचे दोन योग्य पर्याय येतात. त्यानंतर 72 नंबरचा प्रश्न आहे, आपल्याला ए आणि बी ची किंमत दिली आहे आणि आपल्याला हे म्हणजे प्रश्नाचं उत्तर काढायचं होतं. तर 72 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे हे जर आपण वर्गमूळ जर सोडवलं तर पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे, तर 13. त्यानंतर 73 नंबरचा प्रश्न पहा, आपल्याला पुन्हा ही राशी दिलेली आहे आणि ही या राशी बरोबर नसणारी खालीलपैकी राशी विचारलेला आहे आणि त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ही त्याच्या बरोबर येणार नाही. मित्रांनो, आपण याचे फक्त उत्तर बघितलेले आहेत की हे कोणते उत्तर आहेत. बऱ्याच जणांची युट्यूबवर किंवा मला व्हॉट्सअपवर किंवा पर्सनली कॉल करून खूप जणांची मला मागणी होती की सातवीच्या याची उत्तर सूची द्या, त्याचे स्पष्टीकरण करायला थोडा वेळ लागणार आहे आणि पुन्हा प्रश्नपत्रिका आपल्याजवळ अवेलेबल व्हायला थोडा वेळ लागला, त्यामुळे उत्तर सूची किंवा हे मला व्हिडिओ करायला थोडा वेळ लागत आहे, त्याबद्दल दिलगीर आहे. पण तरी सुद्धा आपल्याला त्यातल्या त्यात तुम्हाला एक तुमची उत्कंठा जास्त वाढू नये किंवा तुम्हाला जास्त वेट करू नये म्हणून आपण आधी फक्त उत्तरं बघितली आहेत, याचे स्पष्टीकरण लगेच पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणारच आहोत. तत्पूर्वी आपल्या गणित या विषयाचे शेवटचे दोन जे प्रश्न राहिलेले आहेत 74 आणि 75, ते कोणते होते आणि त्यांचे उत्तर काय होते आपण लगेच बघूयात. जर तुम्हाला स्पष्टीकरण बघायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. त्यामुळे तुम्हाला काय होईल की 8वीच्या NMMS स्कॉलरशिप परीक्षेसाठी सुद्धा वेगवेगळे व्हिडिओज मी अपलोड करेल, तर ते सुद्धा तुम्हाला लगेच बघता येतील आणि हे स्पष्टीकरण कसे होते ते सुद्धा बघता येतील. चला तर पुढील प्रश्न आपण 74 नंबरचा काय तो बघूया. मित्रांनो, 74 नंबरचा प्रश्न आहे, आपल्याला हिरा एक पदावली दिली आणि आपल्याला एक्सची किंमत विचारलेली आहे. तर आपल्याला हे सोडवून, आपल्याला नित्य समीकरण सोडवून आपल्याला काय मिळालेलं आहे त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 3, 525/11. आणि आपला शेवटचा प्रश्न आहे या व्हिडिओ मधला आणि आपला गणिताचाही शेवटचा प्रश्न आहे. एका चौरसाचे क्षेत्रफळ दिलेले आहे आणि आपल्याला परिमिती काढायची आहे आणि ती परिमिती आहे पर्याय क्रमांक 2, 4a+36 सेमी. याप्रमाणे याची उत्तर सूची होती. इंग्रजी माध्यमाची उत्तर सूची सुद्धा आपण लगेच बघणारच आहोत, त्याचबरोबर मराठी, इंग्रजी आणि बुद्धिमत्तेचे सुद्धा आपण याच पद्धतीने